हॉटेल अंबर शुद्ध शाकाहारी क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस साउथ इंडियन पंजाबी चायनीज महाराष्ट्रीयन थाळी कोल्ड ड्रिंक्स ज्यूस आईस्क्रीम पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील होम डिलिव्हरी सुविधा हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत संपर्क 98 81 36 72 32 संगमनेर मधील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये विशेष कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर याच ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत संगमनेर आणि अकोले या दोनही तालुक्यातील कोविड रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जातात ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर्स कमी असल्यामुळे या ठिकाणी खासगी डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी नगरला पाठवावे लागत तर या अगोदर रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी नगरला पाठव तर या अगोदर रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी नगरला पाठवले जायचे प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे तहसीलदार अमोल निकम यांच्या सहकार्यानं शासनाच्या वतीनं ट्यून ॲप हे स्वॅब तपासणी मशीन या ठिकाणी उपलब्ध झालंय त्यामुळे कोविड रुग्णांचा रिपोर्ट लवकर मिळून त्यांना ताबडतोब ट्रीटमेंट सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊन घरी जाईल आजपर्यंत 40 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत आता 10 रुग्णांवर उपचार चालू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भास्कर भवर यांनी दिली डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये आपण तेव्हापासून पेशंट ॲडमिट करून त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी नगरला पाठवत आहोत पूर्वी आपण स्वॅबसाठी पेशंटच नगरला पाठवत होतो परंतु आता आपण ही सुविधा येथे माननीय प्रांत मंगरुळे साहेब तहसीलदार विडिओ साहेब साहेब या सर्वांच्या सहकार्याने आपण इथे हे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर चालू केलेलं आहे इथे आपण पेशंट ॲडमिट करून त्यांना आपण सर्व प्रकारची ट्रीटमेंट आपण गावातनं फिजिशियन बोलवून त्यांच्या ड्युटी लावून बाहेरून काही डॉक्टर बोलवून सुरू केलेली आहे त्यामुळे पूर्वी जे पेशंटला नगरला जाण्याचा त्रास व्हायचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना थांबवं लागायचं ती प्रक्रिया आता बंद झालेली आहे त्यानुसार आपण आता डेली 40-50 स्वॅब इथेच घेतो ते स्वॅब घेऊन आपली गाडी नगरला जाते तपासून स्वॅब आणते रिपोर्ट देते पॉझिटिव्ह पेशंट जर निघाले तर पॉझिटिव्ह पेशंट आपण इथंच ट्रीट करतो निगेटिव्ह पेशंट निघाले तर आपण त्यांना सिद्धकला इथे क्वारंटाईन करून 10 दिवसानंतर त्यांना सोडतोय सर्व प्रकारची ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती ते उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला आम्हाला तसे भरपूर त्रास झाला सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करून त्या आपण हे केलेलं आहे आता एक आपल्याकडे ट्रूनॅट हे मशीनसुद्धा आलेलं आहे या ट्रूनॅट मशीनवरती आपण साधारणतः तासी 2 सॅम्पल घेऊन त्याची तपासणी करू शकतो यापुढे आपण घेतलेले सॅम्पल आपण इथेच तपासणार आहोत आणि रिपोर्टही आपण इथेच देणार आहोत त्यामुळे ही सुविधा आपल्याकडे उपलब्ध झाल्यामुळे तो आपण जे सॅम्पल नगरला पाठवतो तो आपला वेळ वाचणार आहे त्याच्यामध्ये पेशंटला त्यांचे रिपोर्ट लवकर मिळून त्यांना ट्रीटमेंट सुरू करण्यामध्ये आपला वेळ वाचणार आहे आणि पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट लवकरात लवकर मिळणार आहे ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने नंतर डॉक्टर्स सगळे आमची जी डॉक्टर कंपनी आहे आमचे स्टाफ आहे सिस्टर्स आहेत त्या सर्वांनी अतोनात कष्ट घेतलेले आहेत घेत आहेत आत्ताही आपल्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे डॉक्टर्स कमी आहेत सिस्टर्स कमी आहेत परंतु आपण इतर काही जे ग्रामीण रुग्णालय आहेत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तेथील काही डॉक्टर्स आपण इथं बोलून त्यांच्यामार्फत आणि जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते आपण संगमनेरमधून बोलून त्यांच्याकडून आपण ही सुविधा देण्याचा आटोकात प्रयत्न करत आहोत जेणेकरून पेशंट आपला चांगला होईल बाहेर पडेल याकडे आम्ही सातत्याने लक्ष देत आहोत आत्तापर्यंत आपल्याकडे कोविड 40 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत आता 10 रुग्ण आपल्याकडे ॲडमिट आहेत आपण 500 स्वॅब घेऊन त्यांची तपासणी करून रुग्णांना त्याचा अहवाल दिलेला आहे यामध्ये आपल्याकडे अकोला आणि संगमनेर तालुक्यातील सगळेच रुग्ण आपल्याकडे येतात आणि ह्या दोन्ही तालुक्यातील रुग्णांना आपण ट्रीटमेंट देत आहोत तर यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स वैद्यकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस रुग्णांची सेवा करतायत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर